राजकारणाबरोबरच धार्मिकतेचाही वसा राखणारे कैलासवासी मधुकर भाऊसाहेब गर्दे यांचा प्रथम स्मृती दिवस आपल्या गावी म्हणजेच धुळे तालुक्यातील सडगाव येथे पार पडला. राजकारणातीलच नव्हे तर सामाजिक संघटनातील तथा सामान्यांपासून त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. भाऊसाहेबांनी जगलेलं आयुष्य आजच्या प्रत्येक तरुणाच्या हृदयस्पर्शी आहे, कारण भाऊसाहेबांनी राजकारणाबरोबरच सामाजिक धार्मिकतेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली आहे. भाऊसाहेबांनी राजकारणात पुरोगामी आणि जगण्यातला अध्यात्म याचा समन्वय राखण्याचं दाखवून दिलं आहे व याचा अनुभव समस्त लोकांना येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आठवणींचा उजाळा व्हावा यासाठी सडगाव येथे त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना शतकोटी अभिवादन करण्यात आले. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, आमदार सुधीर तांबे, धुळे शहर अध्यक्ष युवराज करंकाळ, धुळे बाजार समितीचे माजी सभापती गुलाबदादा कोतेकर, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ दरबारसिंग गिरासे, विजय देवरे, पंढरीनाथ भाऊसाहेब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गर्दे कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते. भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व हे खूपच मोठा व्यक्तिमत्व आहे आणि या धुळे जिल्ह्यातील नवे प्रदेशातील आव्हान मुद्द्यांपासून ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवेवरती आणि चेहऱ्यावरती भाऊसाहेबांचा जो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला होता, त्या अनुभवाची अनुभूती प्रत्येक माणसाला त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आढळली. आणि त्यामुळे म्हणजे वक्त्यांनी सांगितलं ती गोष्ट की भाऊसाहेबांचं जाण्याचं वेळ होतं आणि अत्यंत कमी वेळा आम्ही भाऊसाहेब आपल्या सगळ्यांना सोडून गेल्यामुळे त्या संपूर्ण समाजावरती आणि संपूर्ण जिल्ह्यावरती वेगळ्या प्रकारचं दुःख भाऊसाहेबांना सगळ्यांना होऊन गेले. पण भाऊसाहेबांच्या या ठिकाणी कोणी सांगितलं की गणेश असं केलं पाहिजे, कोणी सांगितलं कसं केलं पाहिजे, परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर भाऊसाहेबांची राहून गेलेलं काम म्हणून करायचं असेल तर गणेश ज्या पद्धतीने कामाला लागलाय आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या तरुण मित्रांना सांगितलं की गणेश ज्या पद्धतीचं काम करतो, मला गणेश भाषण करत असताना डॉक्टर साहेबांनी विचारलं की भाऊसाहेबांचा उद्या चांगला बोलतोय, त्यावर त्यांना सांगितलं की भाऊसाहेबांची फक्त वक्तृत्वाचीच नाही, भाऊसाहेबांचे सगळे गुण हे तंतोतंत गणेशमध्ये तशाला तसे आले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या समाजाची सेवा जी भाऊसाहेबांचे आपण होऊन गेली असेल. आज तुम्ही गणेशचं भाषण ऐकताना ऐकलं असेल की जी गोष्ट भाऊसाहेब कायम स्वरूपी बोलायची म्हणजे माझ्या भागाला, माझ्या माणसाला, माझ्या भातीला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट मिळाली पाहिजे, ही भावना कायम स्वरूपी भाऊसाहेबांच्या मनामध्ये असायची.